चांद्रयान तीन यशस्वी दक्षिण ध्रुवावर पोचलेला भागत ठरला पहिला देश चाळीस दिवसांपूर्वी अवकाशात झेपावलेलं चांद्रयान तीन या मोहिमेचं काउंटाऊन सुरू झालं यान डिबुस्टिंग आणि लँडिंग साईटवर सूर्योदयाची प्रतीक्षा करत होतो चंद्राच्या पंचवीस बाय शंभर किलोमीटरच्या कक्षेत भारताचं यान पोचलं सायंकाळचे सहा वाजले आणि एक प्रकारची हुरहुर धाकधूक अब्जावधी लोकांच्या हृदयात होत होती आणि ज्या क्षणाची प्रत्येक भारतीय वाट पाहत होता अखेर तो, तो शास्त्रज्ञांनी अवघ्या देशासाठी पाहिलेले हे स्वप्न स्वप्न सत्यात चंद्रावर अनेक देशांनी पाहिलं चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण चंद्रावर पोहोचण्याच्या प्रवासात अनेकदा वाटेतच विघ्न आले मात्र आपण भारतीय अशा एका क्षणाचे साक्षीदार झालो जिथं महासत्ता म्हणवणारे देश सुद्धा मागे पडले आपण चंद्रावर पोचलो इतकं का महत्त्व आहे या चंद्रमान मोहिमेला यातून नक्की काय सिद्ध होईल चांद्रयान मोहिमेतून भारताच्या पदरी काय पडणार का महत्त्वाचं होतं चांद्रयान तीनचं यशस्वी होणं हेच आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊ नमस्कार मी अमोल फडतरे आपल्या बोलबिंदास या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो काही दिवसांपूर्वी रशियाचे लुना पंचवीस हे यान अवकाशात क्रॅश झाले रशियाला अपयश आल्यानंतर साऱ्या जगाच्या नजरा भारताच्या चांद्रयान तीनकडे होत्या भारताचं चांद्रयान सुस्थितीत आणि नियोजित वेळेप्रमाणेच चंद्राच्या दिशेनं प्रवासही करत होतं चंद्राच्या पंचवीस बाय शंभर किलोमीटरच्या कक्षेत भारताचं यान आल्यानंतर अवघ्या जगाच्या नजरा याकडे एकवटल्या याचे कारणही तसंच आहे गेल्या सत्तर वर्षात जगभरातील अनेक देशांनी एकूण एकशे अकरा चंद्र मोहिमा हाती घेतल्या होत्या पण सर्वांना यश मिळालं नाही या एकशे अकरापैकी सहासष्ट चंद्र मोहिमा काही प्रमाणात अयशस्वी ठरल्या तर एक्केचाळीस मोहिमा पूर्णपणे फेल गेल्या फक्त आठ चंद्र मोहिमांमध्ये काहीसं यश मिळालं आपण जर आजवरच्या चंद्र मोहिमांचा अभ्यास केला तर असं लक्षात येईल की अमेरिका रशियानं त्यांच्या चंद्र मोहिमा सत्तरच्या दशकानंतर अक्षरशः बंद केल्या बहुतांश लोकांचा असा ग्रह झाला होता की चंद्रावर खड्ड्यापलीकडे काहीही नाही पण जेव्हा दोन हजार आठमध्ये भारताच्या चंद्रयान एक चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे दिले तेव्हापासून पुन्हा चंद्रावर जाण्याची स्पर्धा रंगली भारताच्या चंद्रयान एक नंतर लगेच चीन चंद्रावर उतरला एकोणीसशे चौऱ्याहत्तर नंतर रशियानं दोन हजार तेवीस मध्ये दुसरी मोहीम केली आणि अमेरिका सुद्धा एकोणीसशे एकोणसत्तर नंतर दोन हजार पंचवीस ला दुसऱ्यांदा चंद्रावर मानवी यान पाठवणार आहे आता आपण चंद्राच्या आजवरच्या सर्व लँडिंग ही बघूयात तीन फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट ला रशियाचं लुना नऊ यान उतरलं होतं त्याच वर्षी लुना तेराही त्याच भागात उतरलं रशिया पाठोपाठ एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये अमेरिकेचं सर्वेयर वन या भागात उतरलं होतं नंतर एकोणीसशे सदुसष्टला सर्वेअर तीनही याच भागात एकोणीसशे सदुसष्टमध्येच सर्वेयर पाच आणि सहा या भागात उतरलं होतं एकोणीसशे एकोणसत्तर नंतर अमेरिकेचं मानवी मिशन अकराला इथं उतरलं जेव्हा चंद्रावर पहिल्यांदा माणसानं पाऊल ठेवलं होतं मात्र भारताचं चांद्रयान दोनचं चा वैशिष्ट्य हे होतं की ते यान या सागर लँडिंग साईटवरून हजारो किलोमीटर दूर दक्षिण भागात उतरणार होतं पण ती मोहीम अपयशी ठरली रशियानं एकोणीसशे शहात्तर नंतर याच महिन्यात लॉन्च केलेलं लुना पंचवीस यानसुद्धा याच भागात उतरणार होतं पण तेही फेल झालं आणि हे अपयश समोर असतानाही भारताचं चांद्रयान तीन हे यान दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचं ठरवलं आणि हा प्रवास यशस्वीरित्या पार केला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा देश म्हणून भारत जगातला पहिला देश बनला आहे आता तुम्ही म्हणाल की चंद्राचा हा दक्षिण ध्रुव इतका का महत्वाचा आहे एकतर हे ठिकाण विश्ववृत्ताच्या आजूबाजूच्या ठिकाणापासून खूप दूर आहे जिथे अमेरिकन मिशन अपोलो उतरलं होतं इस्रोच्या आधी रशियाची चंद्र मोहीम लुना पंचवीस चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होती परंतु वीस ऑगस्ट रोजी ते चंद्रावर उतरताना क्रॅश झाले आणि मोहीम अयशस्वी झाली त्यामुळे चंद्राचा दक्षिण ध्रुव तसा न उलगडलेलं कोडं ठरत आहे अंतराळ संस्थांना देखील या दक्षिण ध्रुवाचं प्रचंड कुतूहल आहे चंद्राचा दक्षिण ध्रुव अजूनही संशोधकांना खुनावतो आहे तो याचमुळं हा भाग पृथ्वीवरून दिसत नसला तरी तिथं सर्व भागात अंधार आहे असं नाही तिथंही सूर्य पोचतो मात्र प्रचंड मोठे खड्डे आणि ओबडधोबळ रचनेमुळे काही भागात पूर्ण सूर्यप्रकाश पोचत नाही जेव्हा सूर्यग्रहण होतं तेव्हा पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणाऱ्या या बाजूमुळे सूर्य झाकला जातो ज्याला आपण सूर्यग्रहण असं म्हणतो जेव्हा चंद्र फिरताना पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्य चंद्रामुळे झाकला जातो परिणामी पृथ्वीवरून सूर्य काही काळासाठी दिसत नाही कारण पृथ्वीवरून दिसणाऱ्या सूर्याला चंद्र पूर्णपणे व्यापून टाकतो दरम्यान चंद्राच्या चे त्या दुसऱ्या भागात काय आहे हेच न उलगडलेलं गोड आहे पृथ्वीवरून न दिसणाऱ्या दक्षिण ध्रुवावर काय दडलंय याचं कुतूहल जगभरातल्या अंतराळ संस्थांना राहिलंय आणि तिथंच भारताचं यान उतरलं यामुळे या मोहिमेचं या आणखी एका अर्थानं महत्त्व वाढलं आहे चांद्रयान तीनचे सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाले आणि आता जागतिक पातळीवर इस्रोचा निर्माण झालेला दबदबा व महाबली म्हणजे सर्वाधिक वजनदार प्रक्षेपक जी एस एल व्ही एम के थ्रीचं प्रक्षेपण करण्याची क्षमता आपल्याकडेच आहे हे या मोहिमेचं फलित मानता येणार आहे चंद्र हा केवळ पृथ्वीचा उपग्रह नाही तर विविध भावनांनी भारतीय भावविश्वाशी एकरूप झालेले एक प्रतीक आहे चंद्रावर पोचणारी चांद्रयान ही शक्तिशाली मोहीम भारताच्या बुद्धिशाली शास्त्रज्ञांच्या कर्तव्यचे एक आविष्कार आहे या मोहिमेमुळे भारतीय अंतराळ क्षेत्राची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे या अभियानातून भारताने जगाला दाखवून दिले आहे की हो आम्ही भारतीय कशातच कमी नाही चांद्रयान मोहिमेतून आपण जगाला पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळ जर आपण चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम